नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत नव्या मंदिराविषयी माहिती घेण्यासाठी. आणि आज आपण चाललो आहोत श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं मंदिर, जे महादेवाचंच मंदिर आहे, ते नवीन प्रकारे आपण बघण्यासाठी जाणार आहोत. कारण भरपूर दक्षिण काशी वाईमध्ये भरपूर ठिकाणी महादेवाची मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. तर सोनगीरवाडीवरून आम्ही आता त्या दोंडीविनायक पुलाकडे जाणार, जो दोंडीविनायक मंदिराकडे जाणारा जो पूल आहे त्या मार्गे आम्ही आता जाणार आहोत. काशी विश्वेश्वर मंदिर आणि अपरिचित महादेवाचं मंदिर जसं बघितलं, तसंच हे सुद्धा एक मंदिर अपरिचित मंदिर आहे, ज्यामध्ये कुठलंही नावाचा उल्लेख केलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही बघण्यासाठी जात आहोत. तर आता आपण त्याच मार्गे जाणार आहोत. तर समोर जो दिसतोय तुम्हाला पूल, त्या पुलावरून आपण जाणार आहोत. तुम्हाला तिन्ही मंदिरं दिसू शकतील. श्री काशीश्वेश्वर पहिलं मंदिर आहे, ते अपरिचित महादेवाचं मंदिर आहे, आणि त्याच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर आहे महादेवाचं, ते सुद्धा अपरिचित मंदिर आहे. तर अशा पद्धतीने आम्ही चाललोय. आणि पुढे तुम्ही बघू शकता तो मोठा पूल, आता इंग्रजांच्या काळातला तो पाडलेला तो बघितला आहे, पण आता हा नवीन पूल तयार केलेला आहे. खूप सुंदर नयनरम्य दृश्य आपल्याला वाई नगरीत बघायला मिळतं. दोन्ही व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत, म्हणजे काशी विश्वेश्वर आणि हे अपरिचित मंदिराविषयी आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही आत्ता हे महादेवाचं मंदिर जे आम्ही आपण या व्हिडिओतून दाखवणार आहोत ते व्हिडिओ आपण आता दाखवूया. हे समोरील मंदिर, तर तुम्ही महादेवाचं वाहन असलेलं, भगवान शंकराचं वाहन असलेलं नंदी हे बघू शकता, की हे पूर्ण हा नंदी दगडामध्ये तयार केलेला आहे. सिमेंट असला प्रकार वापरलेला आहे, पूर्ण दगडात तयार केलेला हा नंदी आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपण आता गाभाऱ्याकडे जाणार आहोत. तर गाभाऱ्याकडे जाताना जेव्हा सभा मंडप लागतो, त्या सभा मंडपाच्या समोरच आपल्याला एक मोठं द्वार लागतं. त्या द्वार पूर्ण दगडामध्ये तयार केलेलं आहे, यामध्ये कोणताही लाकडाचा वापर केलेला नाही. हा गणपती तुम्ही नक्कीच बघितला असेल, कारण महागणपतीचीच एक मूर्ती स्वरूप असं एक गणपती आपल्या महाद्वारावरती दिसतो. तर हे एक शिल्प आपण दोन तीन व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, पण नक्की ह्याचा अर्थ काय, ह्याचा काय उल्लेख आहे ते नक्की सांगा. तर आपण आता गाभाऱ्यात जाणार आहोत. गाभाऱ्यात पूर्ण काळोख होतं, अजिबात म्हणजे अजिबातच ते गाभाऱ्यात लाईट हा प्रकार नाही आहे. फक्त सूर्याचा उजेड पोचेल एवढाच आतमध्ये आपल्याला लाईटीचा सोर्स आहे, म्हणजे लाईटीचा स्रोत आहे. सूर्याचा उजेड नसेल तर पूर्ण मंदिर हे अंधारात आहे. तर पिंड बघू शकता तुम्ही, भगवान शंकराची खूप जुनी आहे. इथं भग्न अवस्थेत झालेल्या काही मूर्त्या ठेवल्या गेलेल्या आहेत, तर काही गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. चांगल्या खूप पुरातन मूर्त्या आपण बघितल्या. त्यानंतर आम्ही सभा मंडपातून किंवा गाभाऱ्यातून दिसणारं जे नंदी स्वरूप दगडामध्ये पूर्ण घडवलेला नंदी आहे तो बघायला मिळतो. त्यानंतर आम्ही सभा मंडपात प्रवेश केला, गाभाऱ्यातून बाहेर आलो. सभा मंडपात जात असताना आम्हाला दगडी कमानी बघायला मिळाल्या. तर ह्या सभा मंडपाच्या दगडी कमानी कशा आहेत हे नक्की बघा. ह्या पूर्ण दगडी कमानी ह्या कोणत्याही एका विशिष्ट असा तुकडा जॉईंट केलेला आहे, किंवा एक वेगवेगळे तुकडे नाही, पूर्ण अखंड हा दगडी कमानी बनवलेला आहे, जो खूपच अवघड आहे बनवणं. ह्या म्हणजे तुम्ही बघू शकता भारतामध्ये शिल्पकला कशी विकसित झाली असेल, वास्तुशास्त्र कसं असू शकतं. आपल्या भारताकडून शिकण्यासारखं एक चांगला गुणधर्म आहे की आपल्याकडे आर्किटेक्चर चांगले होते. तर अशा प्रकारचा हा सभा मंडप आहे, ज्यामध्ये 10 ते 15 जण बसू शकतात एवढा छोटा सभा मंडप आपल्याला मंदिराच्या समोर बघायला मिळतो. पूर्ण दगडामध्ये असलेला हा सभा मंडप खूपच वेगळा आहे, आणि त्यामध्ये जी कला वापरली ती कला खरंच वाखण्याजोगी आणि समजण्यासारखी आहे. पूर्णच मंदिर हे आपण बघितलं तर हे कलाकुसर असलेलं मंदिर आहे, ज्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. एखादा आर्किटेक्चर जर शिकणार असेल तर हे शिकण्यासारखंच आहे. आपण हे गोमुख बघू शकतो, जेव्हा महादेव शंकरांची पूजा केली जाते त्यानंतर आपल्याला गोमुखातून ते पाणी बाहेर पडतं, ते तीर्थ बाहेर पडतं. तर अशा प्रकारे आपण हे एक अपरिचित असलेलं महादेवाचं मंदिर बघितलं. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. अजून वाईतील भरपूर मंदिरं एक्सप्लोअर करायचे आहेत, लोकांना आपल्याला यूट्यूबमधून दाखवायचं आहे.
तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि नक्की आपल्या चॅनेलला भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद.